अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने सदैव वास करावा. लक्ष्मी नेहमी आपल्या घरावर प्रसन्न राहावी. आपल्या घरातील सर्वांना भरपूर आणि निरोगी असं आयुष्य लाभावं असे प्रत्येकाला वाटत असतं. घरातल्या प्रत्येक मनुष्याला प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातली जी स्त्री असते ती घरासाठी खूप धडपड करत असते. घर सांभाळतात आणि थोडा पैसा यावा यासाठी त्या बाहेर जाऊन जॉब सुद्धा करत असतात. आणि आजकाल आपल्याला माहिती असेल की खूप स्त्रिया जॉब करतात. म्हणजे जवळपास 90-95% स्त्रिया ज्या आहेत त्या काहीतरी जॉब बाहेर जाऊन एकतर जॉब करतात किंवा घरून काहीतरी त्यांचा उद्योगधंदा व्यवसाय जे आहे त्या करत असतात. म्हणजे अगदी त्यांची तारेवरची कसरत असते. घरात मुलांचं सांभाळायचं, त्यानंतर नवऱ्याचं सुद्धा, त्यांचा टिफिन सकाळी वगैरे उठून लवकर उठून सासू सासऱ्यांचं पण जे असेल ते सगळं आवरायचं, सगळं 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 त्या करत असतात. आणि हे करून सुद्धा त्या जॉब सुद्धा करत असतात. म्हणजे हे बघा, स्त्री ही अशी व्यक्ती आहे जी माणसाचं पण काम करत असते आणि घरात जी महिलांना आवश्यक काम असतात ते सुद्धा ते करत असतात. पण सांगू का, घरातली ही जी स्त्री असते ती लक्ष्मी समान असते. तिच्यावर घरातले खूप काही अवलंबून असतं. पण एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की घरातली स्त्री आपण म्हणतो की ती लक्ष्मी स्वरूप असते, लक्ष्मीचं रूप तिला असतं. तिच्यावर घरातल्या म्हणजे खूप काही गोष्टी अवलंबून असतात. एक वेळ आपण असं म्हणू शकतो की घरातला जर पुरुष नसेल तरी घरातली स्त्री हे त्या पुरुषाचं सुद्धा काम करत असते आणि स्त्रीचं सुद्धा काम करत असते. पण त्याचप्रमाणे जर घरामध्ये स्त्री नसेल तर त्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात आणि सगळं म्हणजे विस्कळीत होऊन जातं. तर त्यामुळे महिला, घरातली स्त्री किंवा महिला ही अशी गोष्ट आहे, ही अशी व्यक्ती आहे की तिने कुठली पण गोष्ट करताना खूप विचार करून करणं खूप गरजेचं आहे. कारण तिच्या एका चुकीमुळे सुद्धा घरातल्या सगळ्यांना खूप काही सोसावं लागतं, खूप काही भोगावं लागतं. हे बघा, कधी कधी काय होतं की आपण घरातलं सगळं सांभाळताना नकळत काही चुका आपल्याकडून होऊन जातात आणि अशा काही चुका असतात की त्यामुळे घरामध्ये सतत कटकटी होतात, सतत भांडणं होतात, घरातले लोक एकमेकांशी नीट वागत नाही, किंवा घरामध्ये आपण सगळे कष्ट करत असतो पण कष्ट करून तेवढे पैसे जे आहे ते कोणी कमवू शकत नाही. सतत काहीतरी आर्थिक प्रॉब्लेम, शारीरिक प्रॉब्लेम, मानसिक प्रॉब्लेम हे त्या घरामध्ये येत असतात. म्हणजे सांगायचं एवढंच की त्या घरामध्ये सारखं काहीतरी दुःख, संकट, अडचणी जे आहे ते येत असतात. मग कुठेतरी आपल्याला वाटतं की आपण एवढं करतो, मी देवाचं पण एवढं करते, घरातलं सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते, मग माझी चूक कुठे होते, का माझ्या घरावर नेहमी असे सगळे संकट येत असतात, मी खूप देवदेव करते पण तरी पण असं का होतं, पैशाचे प्रॉब्लेम का येतात, का माझ्या घरामध्ये सतत भांडणे होत असतात. तर याचं कारण मी तुम्हाला सांगते. मी महिलांना आवर्जून हात जोडून सांगते, जेव्हा तुम्ही सकाळी उठतात ना, तुम्ही 5 उठत असाल, 6 उठत असाल, 7 उठत असाल, हरकत नाही, पण जास्त उशिरा, अगदी 9-10 प्लीज उठू नका. उशिरा उठल्याचे परिणाम सुद्धा खूप वाईट असतात. उठल्यावर आपण काय करतो, उठल्यावर आपण ब्रश वगैरे करतो, सकाळचं नित्यकर्म करतो, त्यानंतर आपण किचनमध्ये जातो, मग नाश्ता करतो, मिस्टरांचा डबा करतो, मुलांचा टिफिन करतो आणि हे सगळं आवरून झाल्यानंतर घरसुद्धा अगदी स्वच्छ झाडून पुसून एकदम टापटीप करतो, चकाचक करतो आणि त्यानंतर मग आपण काय करतो, हळूच आरामात आंघोळीला जातो आणि मग आंघोळ करतो. कारण आपल्या मनात काय असतं की हे सगळं आवरून झाल्यावर मी स्वच्छ व्यवस्थित आंघोळ करेन. मग आपण आंघोळ करतो आणि आंघोळ झाल्यावर मग देवपूजा करतो. पण शक्यतो मी तुम्हाला सांगते, जॉब करणाऱ्या पण खूप महिला असतात, मग त्या पण असंच करतात की सकाळी उठल्यावर पहिले ब्रश करतात, तोंडावरून थोडं पाणी फिरवतात आणि त्या किचनमध्ये जातात आणि कामाला लागतात. सगळं 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 आवरतात आणि सगळं झाल्यानंतर मग ते स्वतःला आवरतात, मग आंघोळ करतात, मग सगळं तयारी करून मग त्या जॉबला जातात. पण हे अतिशय चुकीचं आहे. सकाळी उठल्यावर जर आपण बिना आंघोळीचं किचनमध्ये जातो आणि त्यानंतर स्वयंपाक करतोय तर यापेक्षा मोठी चूक कुठलीही नाही आहे. हे बघा, तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला, म्हणजे आमचं माहिती की सकाळी किती गडबड असते, कसं मॅनेज करावं, सगळं माहिती. मी पण 22व्या शतकातली मी पण एक स्त्री आहे, मला पण नवरा आहे, मला पण मुलगी आहे, मला पण सगळं घर संसार आपल्याला सगळं आहे. पण मी हे का सांगते, आपण आपल्या घरासाठी एवढं झटत असतो ना, मग घरासाठी झटत असताना या छोट्या छोट्या चुकांमुळे मग आपल्याला, म्हणजे आपल्या केलेल्यावर सगळं पाणी फिरतं, आपल्या केलेल्याचा, सगळं चांगल्या केलेल्याचा काही उपयोग होत नाही. जर तुम्ही सकाळी आंघोळ न करता किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करताय तर तो अन्नपूर्णा मातेचा आणि लक्ष्मी मातेचा अपमान असतो. त्या आपल्या घरावर नाराज होतात, त्या कधीही अशा घरावर प्रसन्न होत नाही जिथे बिना आंघोळीचा आपण जेव्हा स्वयंपाक करतो, किचन घरामध्ये, किचन रूममध्ये जाऊन सगळं करत असतो, तर त्यावेळेस
तिथे निगेटिव्हिटी तयार होते. हे बघा, आपल्याला आहे ना घरातले बरेचसे मोठे लोक पण सांगतात, आपल्या घरामध्ये वयस्कर लोक असतील तर ते सुद्धा आपल्याला सांगतात की किचन रूममध्ये बिना आंघोळीचं जाऊ नये. तर अशा वेळेस आपल्याला काय वाटतं की हे काय त्यांच्या वेळेसचे नियम आपल्याला सांगताय. आता आजकाल बदलले आहे सगळं आणि आजकाल शक्य नाही, पहिले हे कामं करून मगच आपण हे करत असतो, आंघोळ करत असतो वगैरे वगैरे. आपल्याला त्यांचं कटकट वाटतं डोक्याला की हे का असं सांगताय आपल्याला. पण त्यांच्या सांगण्यामागे जेव्हा सांगताय ना त्यावेळेस त्या गोष्टीचा एकदा दोनदा तुम्ही विचार करा, खरंच यामध्ये काही तथ्य आहे का. पूर्वी तुम्हाला माहिती असेल बायकांना महिलांना आंघोळ केल्याशिवाय किचन रूममध्ये त्यांना येऊ सुद्धा देत नसे, स्वयंपाकघरामध्ये त्यांना बिलकुल एंट्री सुद्धा नसायची. आणि हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अयोग्य होतं की किचनमध्ये तुम्ही बिना आंघोळीचं जर जाऊन तुम्ही स्वयंपाक करताय. कारण काय आहे मी तुम्हाला सांगते, सकाळी सकाळी आपल्यामध्ये खूप नकारात्मकता सामावलेली असते. जेव्हा आपण रात्री झोपतो तर रात्री नकारात्मक शक्तींचा खूप जास्त प्रभाव असतो आणि त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्या शरीरावर पडलेला असतो. तर त्यामुळे जेव्हा आपण आंघोळ वगैरे स्वच्छ होतो तर ती नकारात्मकता धुतली जाते, निघून जाते. हेच जर आपण तसाच्या तसं उठून ब्रश करून किचनमध्ये जातो तर ती नकारात्मकता आपल्यासोबत, आपण स्वयंपाक करू, आपण जे पण काही करू ना, तर त्या कामांमध्ये ती उतरत असते आपल्यामुळे आणि त्याचा परिणाम मग आपल्या घरच्यांना भोगावा लागतो. तर हे त्यामागचं कारण आहे. आणि जेव्हा अशी नकारात्मकता घेऊन आपण कामं करतो, स्वयंपाक करतो, तर त्यामुळे ते जेव्हा आपण शिजवलेलं अन्न घरातले लोक खातात ना, मग त्याचा त्यांच्यावर सुद्धा परिणाम होतो आणि त्यांच्या आयुष्यावर मग काहीतरी त्यांच्या मागे सुद्धा काहीतरी दुखणं, खुपणं किंवा संकट समस्या ज्या आहेत त्या त्यांच्या मागे लागतात. म्हणजे बघा, आपण एका साईडला त्यांना वेळेवर देण्यासाठी टिफिन वेळेवर झाला पाहिजे, चहा पाणी वेळेवर झालं पाहिजे, नाश्ता वेळेवर झाला पाहिजे, म्हणून आपण कुठेतरी त्यांना पुढे पुढे करत असतो, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. पण हे व्यवस्थित करताना आपल्याकडून कुठेतरी ही एक चूक होत असते आणि ही खूप मोठी चूक आहे. त्यामुळे तुम्ही बघा, आता तुम्हाला थोडंसं मी सांगते तर तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल की यार सकाळी पहिले उठायचं, 6 वाजता आंघोळ करायची, मग कामाला लागायचं. पण तुम्ही 1-2 दिवस करा, तुम्ही जेव्हा सकाळी 6-7 आंघोळ करून कामं कराल ना, तर त्या कामं करताना सुद्धा तुम्हाला एक वेगळंच पॉझिटिव्हिटी वाटते, खूप छान प्रसन्न वाटतं. तुम्हाला पहिले 1-2 दिवस जड जाईल, पण जेव्हा तुम्हाला सवय होईल ना, तेव्हा तुम्हाला सांगते तुम्ही आंघोळीशिवाय किचनमध्ये पाय सुद्धा ठेवणार नाही. ही सवय तुम्हाला स्वतःहूनच लावून घ्यायची आहे. 1-2 दिवस थोडा त्रास, कुठली पण चांगली गोष्ट आपण जेव्हा सवय लावून घेतो ना, वाईट गोष्टी आपण पटकन शिकतो, पण हेच चांगली गोष्ट शिकायची असेल ना, ती अंगी लावून घ्यायची असेल ना, तर त्याचा थोडाफार त्रास आपल्याला होतो. तर त्यामुळे तुम्ही सवय लावा, नक्की तुम्हाला आठवड्याभरामध्ये याची सवय लागेल आणि त्याचे चांगलेच खूप प्रसन्न तुम्हाला वाटेल, चांगले परिणाम तुम्हाला तुमच्या घरावर त्याचे होतील. त्यामुळे मी कृपया विनंती करून हात जोडून सगळ्या महिलांना सांगते, आपण आपल्या घरासाठी एवढं सगळं करत असतो ना, मग घरासाठी ही एक छोटीशी गोष्ट नक्की करा. जेव्हा पण तुम्ही उठाल, उठल्यानंतर प्लीज पहिले तुम्ही आंघोळ करा आणि आंघोळीनंतर तुम्ही किचन रूममध्ये जा आणि मग सगळ्या कामांना लागा. बऱ्याच समस्या असतात, आपल्याला बघा माहीत पण नसतं की कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, मग आज अचानक असं काय झालं, आज असा दुःखाचा डोंगर का कोसळला. तर या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, याची आपल्याला काळजी घ्यायची असते. बाहेरून आल्यावर सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, पहिले हातपाय तोंड धुवा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर किचनमध्ये जा. फक्त स्त्रिया नाहीच, ही सवय आपल्या घरातल्या प्रत्येकाला तुम्ही लावा. लहान मुलं असतील, मोठे मुलं असतील, तुमचा नवरा असेल घरातले, कोणी पण असतील ना, सगळ्यांना तुम्ही सवय लावा की बाहेरून आल्यानंतर तुम्ही पहिले हातपाय स्वच्छ धुवा. आणि आपल्याला कोरोनाने तर मागच्या 2 वर्षांमध्ये खूप काही शिकवलंय की किती स्वच्छ, किती आपण हायजेनिक राहायला पाहिजे. तर त्यामुळे तुम्हाला या गोष्टी ज्या आहे ना, आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा याचं खूप महत्त्व आहे आणि या गोष्टी आपल्यालाच मग कामी येतात. तर त्यामुळे बाहेरून जेव्हा आपण येतो ना, तर आपल्यासोबत खूप सारी नकारात्मकता असते आणि ती नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आपल्याला हातावर पाणी टाकायचं असतं, पायावर पाणी टाकायचं असतं, आपल्या तोंडावर पाणी फिरवायचं असतं. तर ही एक छोटीशी गोष्ट सुद्धा तुम्ही नक्की लक्षात ठेवा. खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये गरिबी येण्याचं, दारिद्र्य येण्याचं हेच एक कारण आहे. हे तुम्ही करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही सुरुवात कराल ना, तर तुम्हाला हळूहळू फरक जो आहे तो तुम्हाला जाणवायला लागेल. मला सांगा की मी खूप साऱ्या व्हिडिओंमध्ये तुम्हाला सांगते की घरातील स्त्रीचा नेहमी आदर करा. ज्या घरामध्ये स्त्रीला शिविगाळ दिला केला जातो, त्यानंतर अपमान केला जातो ज्या घरामध्ये स्त्रीचा, तिथे माता लक्ष्मी कधीच येत नाही, तिथे नेहमी अलक्ष्मी वास करते. म्हणजे बघा, आपल्या स्त्रियांना किती मान आहे, म्हणजे किती महत्वाचं स्थान आपल्याला ह्या घरामध्ये असतं. मग आपणच आपल्या घराची काळजी नको घ्यायला का. जर आपल्याला एवढं मोठं स्थान, लक्ष्मी स्वरूप स्थान आपल्याला आपल्या घरामध्ये दिलं जातं, तर मग आपल्याकडून ह्या जर चुका झाल्या तर नक्कीच त्याचा परिणाम मोठा होतो आणि आपल्या घरातल्या सगळ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो.
म्हणून आपण जर घरातली लक्ष्मी आहे, लक्ष्मी स्वरूप आपलं जर स्थान आहे, मग आपण असं घाणेरडं कसं राहायचं? जोपर्यंत पूर्ण आपण व्यवस्थित स्वच्छ राहत नाही, घरामध्ये टापटिपता ठेवत नाही, तोपर्यंत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होणार नाही आणि ती कधीच प्रवेश करणार नाही. आपला संसार आहे, त्यामुळे जीव तोडून सांगते महिलांना, हे बघा नवऱ्यांकडून आपण अपेक्षा करणं म्हणजे बघा, स्त्री आणि पुरुष कुठेतरी, आपण जरी म्हटलो की आजकाल स्त्री आणि पुरुष असं बिलकुल नाही, पण कुठेतरी काही गोष्टी या स्त्रियांना कराव्याच लागतात. किती पण आपल्या घरामध्ये नोकर असतील, चाकर असतील, हरकत नाही, पण काही गोष्टी या आपल्या महिलांना पुढे राहून कराव्याच लागतात. आपण नवऱ्यांकडून ही अपेक्षा नाही करू शकत, पण आपल्या महिला या घरातल्या सगळ्यांचं बघत असतात. भलेही आपला नवरा उशिरा उठला आणि थोडा टी व्ही बघितला, त्यानंतर नाश्ता वगैरे केला, आंघोळ केला, हरकत नाही, पण आपण असं बिलकुल करू नका. कारण आपण हे बघा, आपण कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी मुलगी आहे, आणि आपल्याला ह्या घराला आपण संसाराला सांभाळण्यासाठी आपण काय काय करत असतो, आपल्या मनालाच एकदा विचारा. म्हणून ही एक छोटीशी गोष्ट तुम्ही नक्की करा. यासोबतच तुम्ही हे बघा, असे फाटके वगैरे कपडे, मी फाटके म्हणजे काय म्हणते, काही काही महिलांना सवय असतं की काय होतं घरातच राहणारे, मग काय होतं घातलं तर कोणी येत नाही आपल्या घरामध्ये, त्यामुळे समजा असं काही उसवलेले वगैरे कपडे असेल तर त्या घरामध्ये राहतात. तर असे जे फाटके कपडे, तुटक्या चपला वगैरे आपण घातल्यानंतर ते एक दारिद्र्य येण्याचं लक्षण असतं. भले तुम्ही दोनच कपडे वापरा, पण ते व्यवस्थित घ्या, व्यवस्थित ते असतील तसेच वापरा. फाटलेले असतील तर शिवण्यायोग्य असतील तुम्ही शिवून घ्या, पण तसेच फाटके कपडे घरामध्ये घालू नका, हे दारिद्र्याचं लक्षण आहे. ज्या घरातली स्त्री नेहमी हस्ती खेळती असते, जी घरामध्ये आनंदी वातावरण नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करते, तिथे अलक्ष्मी कधीच येत नाही, तिथे नेहमी माता लक्ष्मीचाच वास असतो, आणि परिणामी त्या घरामधले सगळे लोक आनंदी असतात, खूप म्हणजे प्रसन्न वातावरण असं असतं, प्रत्येकाला असं वाटतं घरामध्ये राहावं असं वाटतं, आणि परिणामी आपल्या मुलांवर पण याचे चांगले संस्कार होत असतात. म्हणून मी सांगते, अगदी विनंती करून मी तुम्हाला सांगते, असं जर तुमच्या घरामध्ये होत असेल ना, जर तुम्ही सकाळी उठल्यावर आंघोळीला न जाता तुम्ही पहिले स्वयंपाक वगैरे करत असाल, किचन रूममध्ये जात असाल ना, तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. सवय मी तुम्हाला जी सांगितली, सकाळी उठल्यावर पहिले आंघोळ करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही किचनमध्ये प्रवेश करा आणि सगळी कामं करा. मग तुम्ही हे बघा, तुम्हाला हे जी गोष्ट आहे ना मी आज सांगते, तुम्ही जर पटली तर नक्की कराल, करून बघा, याचा अनुभव तुम्हाला स्वतः आल्याशिवाय राहणार नाही. आपलं बघून घरातले बाकीच्या मुली सुद्धा अनुकरण करत असतात, मग ते आपण मोठं झाल्यावर कुठेतरी आपली आई असं करायची म्हणून आपण सुद्धा करू शकतो, काय हरकत आहे असं त्या विचार करू शकतात. तर त्यामुळे ना, आपण किती पण जॉब करणार असो, भले आपण आय टी सेक्टरमध्ये काम करत असू, कुठे किती पण मोठ्या पदवीला आपण असू ना, तरी पण ही गोष्ट एक लक्षात ठेवा, ही आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठीच खूप महत्त्वाची आहे. आणि सांगितलेली गोष्ट जर तुम्हाला पटलेली असेल तर तुम्ही पाळ, अशी मी अपेक्षा करते. तर ही एक अतिशय महत्त्वाची छोटीशी गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत शिव स्वामी समर्थ.